इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल इंडस्ट्रीतर्फे 18 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये प्रगत दंतोपचार आणि दंतरोपण यावरती 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. इटली येथील कॉम्प्युटर एडेड इम्प्लांटलॉजी अकॅडमी आणि ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अल्ट्रासॉनिक सर्जरी अँड इम्प्लांटलॉजी या 2 संस्थांनी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल इंडस्ट्रीला शैक्षणिक सहकार्यासाठी सहयोग दिलाय. येत्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरवणे आदी यावेळी उपस्थित असणार आहेत अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ पंकज चिवटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. याप्रसंगी प्रसिद्धी सचिव डॉ रत्नदीप जाधव तसेच खजिनदार डॉ विजय तांबणे, सहसचिव डॉ केतकी असनानी आणि सहखजिनदार डॉ कौस्तुभ पाटील तसेच वैज्ञानिक संचालक डॉ संजय असनानी, शिक्षण संचालक डॉ सुरेश लुधवाणी आदी उपस्थित होते. मी डॉ पंकज अरुण चिवटे, प्रेसिडेंट इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री मार्फत आम्ही आता एक इंटरनॅशनल डिजिटल डेंटिस्ट्री आणि इम्प्लांटॉलॉजी कॉन्क्लेव 2022 नोव्हेंबर 18 ते 20 या दरम्यान पुण्यामध्ये ऑर्किड हॉटेल इथे घेत आहोत. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे भारतरत्न सगळे डेंटिस्ट जे डिजिटल डेंटिस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत यांना सगळ्यांना एकत्रित बोलवणे, ज्यासाठी आज आपल्याकडे 800+ रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आणि आपण ह्या कार्यक्रमासाठी परदेशातून काही सायंटिस्ट आणि क्लिनिशियन्स ह्यांना बोलवलं आहे, जेणेकरून डिजिटल डेंटिस्ट्रीचं महत्त्व आणि त्याचे नवीन नवीन प्रोटोकॉल्स हे आपल्या इथे डेंटिस्टमध्ये पण समजवले जातील आणि इथं काम करणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये डेंटिस्टमध्ये एक प्रकारचं आदान प्रदान केलं जाईल. नमस्कार, मी डॉक्टर रत्नदीप जाधव, सेक्रेटरी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री. आम्ही पुण्यामध्ये 18 ते 20 तारखेच्या दरम्यान नोव्हेंबर आम्ही इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीचे एक आंतरराष्ट्रीय परिषद घेणार आहोत. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील 12 देशांमधून आपण स्पीकर्स किंवा वक्ते बोलवलेले आहेत आणि डिजिटल डेंटिस्ट्रीचा प्रसार आणि त्या क्षेत्रातला असलेला अनुभव लक्षात घेऊन या स्पीकर्सच्या मार्फत देशभरातील 800 दंतवैद्यकांना मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन 18 तारखेला आपल्या देशाच्या आरोग्यमंत्री मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ऑनरेबल भारतीताई पवार यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर श्री चंद्रकांतदादा पाटील आणि पुण्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रशांतजी गिरबाने जे MCCIचे डायरेक्टर जनरल आहेत तेही लाभले आहेत. तसेच या परिषदेमध्ये 2 दिवस सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व चर्चासत्र घडणार आहेत. यामध्ये हे सर्व स्पीकर्स आपल्याला त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्या सर्व पार्टिसिपेंट्स किंवा डेलिगेट्सना सांगणार आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.